तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज थोडा स्पेशल डे आहे आणि मी आलो आहे टिटवाल्याला. तर आज थोडा बड्डे निमित्त घरच्यांनी बोलले की थोडा कुठेतरी जाऊन दर्शन घे. तर मी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आलो आहे. सो आता तुम्हाला मी दर्शन घेतो आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो. एक नंबर, तुम्ही माझ्या मागे बघत असाल, तलाव आहे अतिशय सुंदर. तर गर्दी फारशी नाही आहे, तर लवकरच माझं दर्शन वगैरे होईल. आणि मी तुम्हाला पण फोटो वगैरे अलाउड नाही आहे मंदिरामध्ये, पण मी तुम्हाला मंदिराचा परिसर सगळा दाखवतो. सो तर चला भेटूया मंदिरामध्ये. तर आपण मंदिरात एंट्री करतो आहे, तर बघूया मंदिर. एकदम छान वाटते, भारी वाटते. आज बड्डे पण आहे तर दर्शन करायला. आणि ही आहे मंदिराची बॅक साईड. सो आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये, दर्शन घेऊ आणि भेटू तुम्हाला. अशी एंट्री आहे मंदिराला जायला. हे बघा, खूप म्हणजे असं चतुर्थी वगैरे असली का मंदिरामध्ये गर्दी असते खूप सारी. तर आज फारशी गर्दी नाही आहे, कारण काही हे नाही आहे, ऑट डे आहे. तर कोणी मंदिरात जास्त लोक पण नाही. सो आपण दर्शन घेऊ आणि इकडून अशी रांग लागते दर्शनासाठी. आम्ही संध्याकाळी चाललो आहे ऑब्व्हियसली, म्हणजे आज खूप ऊन पडतं म्हणून आम्ही कुठे जास्त बाहेर जात नाही आहे. तर आता संध्याकाळी भारी वाटतं. इकडे तुम्हाला काही वस्तू वगैरे घ्यायच्या असेल तर इकडे आहे. पण पहिले तुम्हाला मी मंदिर दाखवतो. एवढी फारशी गर्दी नाही आहे बघा. आणि मंदिराची एंट्री आहे इकडे. तुम्हाला दिसत असेल तुम्ही तुम्हाला गणपती बाप्पाचं दाखवू शकतो मी झूम करून. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ दाखवू नाही शकणार मी, म्हणून तुम्हाला बाहेरून दाखवली. सो आता मी तुम्हाला दर्शन करूनच भेटतो आणि आजूबाजूचा थोडासा परिसर दाखवतो. हा मंदिराचा परिसर आहे, एकदम छान असं. इकडून बाहेर जायला रस्ता आहे आणि खूप सारे मासे आहेत छान छान. तुम्हाला बघायला भेटतील पण झाली आहे दाखवू नाही शकणार मी तुम्हाला. आता मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो. तर फायनली आमचं दर्शन वगैरे झालंय. पाठीमागे तुम्हाला दिसत असेल भक्त निवासी आणि तिथं आम्ही थोडासा फोटोशूट केला. सो आता मंदिराची एंट्री आहे. आता मंदिर दर्शन घेऊन बाहेर निघालो. आता थोडंसं म्हणजे आजूबाजूचं ते दाखवतो मी तुम्हाला. एकदम भारी दर्शन झालं, कोणीच नव्हतं. एकदम भारी वाटलं आजच्या दिवशी दर्शन घेतो मंदिराचं. सो आता तिकडं थोडंसं मार्केट आहे, तो फिरतो आम्ही. तिकडं मार्केट आहे, हे बघा. तुम्हाला काय खरेदी करायची असेल तर इथे करू शकतो तुम्ही. सगळं आहे इकडे बाप्पाचं. Oh,
तर आमचं सगळं पूर्ण झालेलं आहे. मार्केट फिरून झाला, मंदिराचं दर्शन झालं. आता एक छोटासा गार्डन आहे मंदिराच्या मागे आणि एक तलाव आहे खूप मोठा, तो बघायला आलो आम्ही. थोडंसं टाईम आहे आमच्याकडे ट्रेनला, सो आम्ही तो पाहतो आहे आता, कारण की एक इव्हनिंगचा टाईम आहे संध्याकाळचा. खूप भारी वाटते, म्हटलं थोडंसं आपण बसू आणि थोडंसं फोटो वगैरे काढू आपण इथे. सो तर चला हे बघा, इकडं तलाव आहे आणि असं तलावाला पूर्ण राऊंड असं फिरतात लोक आणि मध्ये बोटिंग पण होते. तुम्हाला करायची असेल तर बोटिंग पण करू शकता. आम्ही तुम्ही बाय रोड येत असेल तर तुम्ही पर्सनल कार पण घेऊन येऊ शकता. आम्ही बाय ट्रेन आलो, ट्रेनने सोपं पडतं. तुम्हाला जवळचं स्टेशन निवडायचं आहे टिटवाला, टिटवाला उतरायचं आहे. इथून शेअरिंग 15 रुपये तुम्हाला मंदिरापर्यंत सोडतात रिक्षा. सो एकदम सिंपल आहे, काही अवघड नाही. कोणाला यायचं असेल तर कॅप्शनमध्ये मी सगळे डिटेल्स टाकणार आहे. सो तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला सगळं डिटेल्स 100% देणार. सर तर चला थोडंसं फिरूया आपण आता. तर हा पार्क नेहमी ओपन असतो, कधी बंद नसतो. आय थिंक चतुर्थीला फक्त हा बंद केला जातो कारण की गर्दी असते. आणि तुम्ही कुठल्याही डेजला आले तर तुम्ही बोटिंग करू शकता. खूप मोठा तलाव आहे, सो तुम्ही बोटिंग वगैरे पण करू शकता. आणि आता आम्हाला इथून रिटर्न जर्नी करायची आहे. सो काही दाखवता पण येणार नाही आहे. आणि छान दर्शन झालं, बड्डे स्पेशल. मी हे म्हणजे मी ॲक्च्युली सेलिब्रेट तर नाहीच करत कधी, तर घरचे पण बोलतात कर पण नाही, पण म्हटलं दर्शनाला जाऊन यावं. सो आपण आता व्लॉग आपला इथेच एंड करू. आणि तुम्हाला काही वाटत असेल व्हिडिओमध्ये तर नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.